1 2 3 टिक चालले सर। नमस्कार, येतो तुमचं थांब। नमस्कार, मी सचिन विठ्ठल पाटील, लेखक अभिनेता। आज इथे कराडला स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सोहळ्यासाठी आलो होतो। खूप आनंदात आणि खूप मजेत आणि उत्स्फूर्तपणे प्रेक्षकांच्या प्रतिसादात हा सोहळा संपन्न झाला आहे। खरं तर स्पंदनने आत्तापर्यंत खूप योगदान दिलं आहे समाजासाठी, खूप सारी मदत केली आहे। केरळ पूरग्रस्त असतील, म्हणजे नाम फाउंडेशनच्या मार्फत वगैरे अशा खूप साऱ्या सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग आहे। आज मला वाटतं 5वं वर्ष आहे या सोहळ्याचं, 5 वर्ष हा सोहळा सुरू आहे। या सोहळ्यामार्फत अनेकांना, आपल्या गरजू लोकांना मदत केली जाते किंवा शालेय विद्यार्थ्यांना मदत केली जाते, अशा बऱ्याचशा कार्यक्रमात सहभाग असतो। आज जो कार्यक्रम झाला त्याच्यात बऱ्याच मान्यवरांना, विविध क्षेत्रातील मान्यवरांना, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक अशा मान्यवरांना पुरस्कृत केलं गेलं। पत्रकारितेसाठी पण पुरस्कृत केलं गेलं, लेख ज्यांचे चांगले आहेत पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांना पुरस्कृत केलं गेलं, कलाक्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कृत केलं गेलं, शिक्षक आणि अजून काही मान्यवर। सगळा सोहळा पाहताना एक अभूतपूर्व भावना मनात आली, मी कराडचा आहे आणि जेव्हा आपल्या मातीतले लोक आपली जेव्हा काळजी घेतात, आपल्याला अभिमानास्पद आपल्याकडे त्या नजरेनं बघतात, त्या खूप भरून येतात। बाहेर काम करत असताना बाहेरचे लोक तर कौतुक करतातच, पण जेव्हा घरातले लोक कौतुक करतात हे फार भावनिक असतं। आणि तसा मला आज अनुभव आला। माझ्याकडनं स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला लाख लाख शुभेच्छा। त्यांचं असं सामाजिक कार्य उत्तरोत्तर वाढत राहू आणि चिरंजीव स्पंदनला माझ्याकडनं पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। थँक्यू।